महाराष्ट्र 56 पक्षांची संयुक्त पुरोगामी महाआघाडी भाजपच्या साम दाम दंड भेदाला जनताच उत्तर देईल. अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. राज्यातील जनता महाआघाडीच्या पाठीशी असल्याचे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेस 24, राष्ट्रवादी काँग्रेस 20, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2, बहुजन विकास आघाडी 1, युवा स्वाभिमान पक्ष 1 याप्रमाणे जागा लढवणार. भाजप शिवसेना यांची महायुती देशाकरता महाआपत्ती आहे. ही आपत्ती घालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, PRP, रिपब्लिकन पक्ष यांच्यासह राज्यातील 56 पक्षांनी संयुक्त पुरोगामी महाआघाडीची स्थापना केली असून ही महाआघाडीत भाजप शिवसेनेला सत्तेवरून पायउतार करेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, PRP अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे, युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला सर्व 56 पक्ष व संघटनेचे नेते उपस्थित होते.